शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगना राणावतवर सुद्धा जोरदार टीका केली आहे। उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला कंगना राणावतनेही प्रत्युत्तर दिले। उद्धव ठाकरे देशाला विभागण्याचा प्रयत्न करतायत, मुख्यमंत्री पदाची त्यांची खुर्ची ही जाईल असंही कंगनाने म्हटलंय। उद्धव ठाकरेंनी नेमकी कंगनावर काय टीका केली आहे ते पाहूया। मोदीने आपल्याला सांगितलं होतं 2014 साली की पाक व्याप्त काश्मीर मी भारतात आणल्याशिवाय राहणार नाही, बोलले होते ना। पाक व्याप्त काश्मीर लांब राहिलं, आपल्या भारताचा जो काश्मीर आहे तिकडे ज्यांना मुंबई हे पाक व्याप्त काश्मीर वाटते त्यांना म्हणा अनधिकृत सोडून द्या। 370 कलम काढलेलं आहे पण अधिकृत तरी 1 इंच जमीन आज तरी जाऊन तुम्ही घेऊन दाखवा, आज तरी जाऊन घेऊन दाखवा तुम्ही आणि मग आमच्या अंगावरती या। घरी खायला मिळत नाही म्हणजे मुंबईमध्ये यायचं आणि वरती दाखवायचं की आम्ही कष्ट केलेले आहेत, मुंबई महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि नमक हरामी करायची ही असली सगळी रावणी अवलात महाराष्ट्राची बदनामी कशासाठी करायची। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या टीकेवर कंगनानं काय प्रत्युत्तर दिलंय तेही पाहूया। मुख्यमंत्री देशाला विभागण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना महाराष्ट्राचा ठेकेदार कुणी बनवलं ते फक्त जनतेचे सेवक आहेत असं कंगनानं म्हटलंय। दरम्यान त्यांच्या आधीही कुणीतरी होतं, लवकर ते जातील आणि त्यांच्या जागी राज्याची सेवा करण्यासाठी दुसरं कुणीतरी येईल, ते महाराष्ट्राचे मालक असल्यासारखं का वागतायत असा सवाल कंगनानं केलाय।